ज्यांनी सडकी पानं म्हटलेली आहे अशा उद्धव ठाकरेंना तुम्ही शुभेच्छा देणार का वाढदिवस? बघा माननीय उद्धवजींबद्दल आम्हाला नेहमीच प्रेम राहिलेलं आहे, आदर देखील आहे. काही मुद्द्यांवरून जर का पटत नसेल तर याचा अर्थ असं होत नाही की कोणी शत्रू असतात. त्यांनी आमच्याबद्दल काही बोलू दे, परंतु जसं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणतात की आम्ही आमच्या कामातून आमचं कर्तृत्व सिद्ध करू, आणि तेच माननीय उद्धवजींनी पण आम्हाला हेच सांगितलंय, आपलं कर्तृत्व सिद्ध करा. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांचे मनापासून त्यांचं अभिनंदन करते, अभिष्टचिंतन करते, आणि ते दीर्घायुष्य हो, सुदृढ त्यांची तब्येत राहो. खरं तर आणखी एक मुद्दा आहे, ते म्हणजे की बांडगुळं, गळकी पान, सडकी पानं आणि त्याचबरोबर खेकडे, अशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरेंनी आपल्या या मुलाखतीमध्ये केलेली आहे, कसं बघता? कारण तुम्ही अगदी काही दिवसांपूर्वी शिंदे गटामध्ये गेले. हे त्यांचे आवडते शब्द आहेत आणि त्यांचे खास ठेवणीतले शब्द आहे, त्यांना ते वारंवार वापरायला आवडतात. परंतु त्यांनी काही फरक पडत नाही, कारण आपल्याला माहिती आहे जर का आपण नेमकी आपल्याला काय वाटत होतं आणि आपण का शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करायला सुरू केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आता झालं वर्ष होऊन गेल्या सगळ्या गोष्टीला, त्याच्यामुळे आता या चर्चांना काही अर्थ देखील नाहीये. एकीकडे शिंदे गटावर टीका होते स्वतः उद्धव ठाकरे करतात, आणि दुसरीकडे अजित पवारांच्या बंडखोरीबद्दल मात्र प्रश्न करताहेत ते देवेंद्र फडणवीसांना की का फोडली राष्ट्रवादी काँग्रेस, कसं बघताय? खरं तर आश्चर्य आहे की बाकी सर्वांना ते गद्दार वगैरे म्हणतात, परंतु लगेचच इथे विधिमंडळामध्ये आल्यावर माननीय अजितदादा पवार यांना शुभेच्छा द्यायला जातात. मग त्यांच्या बाबतीत गद्दारी वगैरे असे शब्द कोणी बोलत नाहीये, आणि एनसीपीत कोणी काही बोलत नाहीये. परंतु ठीक आहे, आता ते आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. धन्यवाद. कॅमेरामन किरण सप्पासह मी हर्षदा परब मुंबईकरांसाठी.